हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 10वी. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, यामधील पाठ पहिला अणुवंशिकता व उत्क्रांती. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा पाठ समजण्यास सोपा जावा या पाठातील सर्वच्या सर्व पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावे यासाठी या पाठाचे मी 3 पार्ट्स करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये हे 2 पॉइंट्स अणुवंशिकता व अणुवंशिक बदल, दुसरा त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, त्यानंतरचा दुसरा पार्ट या पॉइंट्सवर असेल आणि तिसरा पॉइंट्स मी या हे पॉइंट्स कव्हर केले जातील तिसऱ्या पार्टमध्ये. तर सुरुवात करूयात आपला पार्ट पहिला. त्यामधील पॉइंट पहिलाच आहे अणुवंशिकता व अणुवंशिक बदल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये इकडे तिकडे अणुवंशिक हा शब्द कानावरती पडला असेल. तर नेमका हा अणुवंशिक शब्द काय आहे याबद्दल आता आपण समजून घेऊयात. तुम्हाला असा ऐकण्यात आला असेल बघा की हा सेम टू सेम याच्या वडिलांच्या प्रमाणे दिसतो, किंवा हिचा जो हा मुलगीचा कलर आहे हा सेम हिच्या आईप्रमाणे आहे, किंवा याच्या वडिलांच्याकडे गाण्याची कला आहे त्यामुळे याला सुद्धा गाण्याची आवड आहे. अशी ही जी काही शब्द किंवा ही जी काही वाक्य आहेत हे तुम्हाला जे रोजच्या जीवनामध्ये ऐकायला मिळतात याचाच अर्थ अणुवंशिकता असा आहे. म्हणजेच एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अणुवंशिकता होय. एक पिढी म्हणजेच काय? तुमच्या आई वडील आणि त्यानंतर ही जी काही मुले दाखवली आहेत. असं आता या ठिकाणी चित्राद्वारे मी समजून सांगते. आई वडील आणि ही त्यांची मुले, म्हणजे ही एक पिढी झाली, ही दुसरी पिढी झाली किंवा पुढची पिढी झाली असे म्हणूया. तर एका पिढीतील जैविक लक्षणे म्हणजेच काय? ते ह्युमन बॉडीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, यामध्ये तुमच्या केसांचा स्टाईल, कर्ली हेअर्स आहेत किंवा स्ट्रेट हेअर्स आहेत, तुमच्या डोळ्याचे कलर कसा आहे, तुमचा कलर कसा आहे किंवा तुमची उंची कशी आहे, ही जी काही सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्युमन बॉडीचे, हे सर्वच्या सर्व म्हणजेच जैविक लक्षणे ही जनुकांच्या द्वारे म्हणजे जीनच्या द्वारे. आता हे जीन DNA मध्ये असतात, याबद्दल आपण माहिती पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. या ठिकाणी लक्षात ठेवा, जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अणुवंशिकता. म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या मध्ये जे काही जैविक लक्षणे आहेत, त्यांचे जे काही ह्युमन बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे तुमच्यामध्ये पास होणे, ही जी प्रोसेस आहे, यालाच अणुवंशिकता असे म्हणतात. बघा, सोपी आहे व्याख्या, अगदी समजण्यासाठी सुद्धा पॉइंट हा सोपा आहे. एका पिढीतील जैविक लक्षणे म्हणजे जी काही मानवी शरीराबद्दलची जी काही ह्युमन बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स जीनच्या द्वारे किंवा जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत पास होणे किंवा संक्रमित होणे, याच प्रोसेसला, या प्रक्रियेला अणुवंशिकता असे म्हणतात. पुढचा पॉइंट आहे, या अणुवंशिकतेचे उपयोग कोणते आहेत? तर अणुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी. विकृती, अणुवंशिक विकृती म्हणजे काही अणुवंशिक आजार असतात. एक्झाम्पल, डायबिटीज घ्या. एखाद्याच्या आई वडिलांच्या मध्ये जर आईला डायबिटीज असेल तर त्यांच्यापासून तो पुढे त्यांच्या मुलांना सुद्धा संक्रमित होतो. तर त्याचा तो तसा संक्रमित होऊ नये त्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी, किंवा सपोज संक्रमित झाला तर त्याच्यावरती उपचार करण्यासाठी या अणुवंशिकतेचा उपयोग होतो. नेक्स्ट पॉइंट आहे, प्राणी संकर आणि वनस्पती संकर करण्यासाठी. म्हणजे सध्या जे काही प्लांट्स, हायब्रिड प्लांट्स किंवा हायब्रिड ॲनिमल्स हे जे काही सुरू आहे, ज्यामुळे उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात निघत आहे, तर अशा प्रोसेसमध्ये सुद्धा या अणुवंशिकतेचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा पॉईंट आहे, ज्या ठिकाणी औद्योगिक प्रक्रियांमध्ये, म्हणजे अशा काही इंडस्ट्रीयल प्रोसेस आहेत ज्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा वापर होतो, त्या ठिकाणी सुद्धा या अणुवंशिकतेचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा, क्राईम प्रोसेस ज्या असतात त्या क्राईम प्रोसेसमध्ये फिंगरप्रिंटिंगसाठी किंवा DNA टेस्टिंगसाठी सुद्धा या अणुवंशिकतेचा उपयोग केला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्सासाठी अणुवंशिकतेचे उपयोग लिहा असे जर विचारलं तर तुम्ही हे सर्व पॉइंट्स त्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, DNA विषयी थोडक्यात आपण जाणून घेऊयात. तर हा DNA आहे, DNAचा लॉंग फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो DOXY RIBONUCLEIC ACID. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवते. हा आहे DNAचा लॉंग फॉर्म DOXY RIBONUCLEIC ACID. याचा शोध कोणी लावलेला आहे? तर शास्त्रज्ञ फेडरिक मिशर यांनी या DNAचा शोध लावलेला आहे. तर आता हा DNA आपल्या मानवी शरीरामध्ये नेमका कुठे असतो हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. मानवी शरीर जे आहे
हे पेशींच्या पासून बनलेले आहे. बघा यामध्ये ह्युमन सेल्स मी दाखवलेले आहेत, या अशा प्रकारे ह्युमन सेल्स असतात. जसे ह्युमन सेल्स एकत्र येतील त्यांच्यापासून पुढे ऊती बनतात. या ठिकाणी मी चित्र दाखवलेले आहे. ऊती एकत्र आल्यानंतर पुढे ऑर्गन्स किंवा आंतरइंद्रिय बनतात, त्यामध्ये हार्ट, लंग्स, लिव्हर किंवा आपले मोठे आतडे, लहान आतडे हे सर्व आंतरइंद्रिय बनतात आणि याच्यापासूनच पुढे ह्युमन बॉडी किंवा मानवी शरीर बनते. तर हा एक छोटासा प्रिव्ह्यू मी घेत आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात यावे की नेमकं डीएनए असतो कुठे. तर या ठिकाणी आता ही पेशी घेतलेली आहे, मानवी पेशी. मानवी पेशीचा हा जो काय आहे हा केंद्रक आहे, हा मी मोठ्या चित्रामध्ये इथे दाखवते. हा केंद्रक दाखवलेला आहे. या केंद्रकामध्ये इथे हा न्यूक्लियस असतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला हे जे काय असं स्ट्रक्चर दिसत आहे, हे स्ट्रक्चर म्हणजेच काय क्रोमोझोम किंवा याला काय म्हणतात गुणसूत्र. याला काय म्हणतात गुणसूत्रे असे म्हणतात. आणि हे जे गुणसूत्र आहेत हे या डीएनए पासून बनलेले असतात. म्हणजेच आता तुम्हाला थोडक्यात माहिती आली असेल किंवा समजले असेल नेमका हा डीएनए असतो कुठे. तर हा डीएनए पेशीच्या केंद्रकामध्ये जो न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स असतात, हे क्रोमोझोम्स या डीएनए पासून बनलेले असतात. म्हणजे या डीएनएचे वास्तव्य पेशीच्या केंद्रकामध्ये असते. आता बघूयात या डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे. बघा या ठिकाणी हे डीएनएचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन धागे दिसत आहेत, म्हणजेच आपण याला डबल स्ट्रँडेड असं म्हणूयात. या ज्या साखळ्या दिसत आहेत, या साखळ्यांना, या साखळ्या कशापासून बनलेल्या आहेत, तर त्या न्यूक्लियोटाइड्स पासून बनलेल्या आहेत. अशा प्रकारचे हे चार न्यूक्लियोटाइड्स आहेत, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. यापासून या साखळ्या बनलेल्या आहेत. आणि याचा शेप कसा आहे किंवा याचा आकार कसा आहे, एक हेलिकल आकार आहे याला. त्यानंतर या अनुवंशिकतेचा हा जो सॉरी या डीएनएच्या स्ट्रक्चरचा हा जो एक पार्ट आहे किंवा एक विभाग आपण याला म्हणूयात, यालाच जीन असं म्हणतात. म्हणजेच डीएनएच्या एका विभागाला जनुक किंवा जीन असे म्हणतात. हा त्याचा एक पार्ट झालेला आहे. डीएनए मध्ये अनुवंशिक माहिती साठवली जाते. आता या जीनच्या स्वरूपामध्ये या डीएनए मध्ये सर्व प्रकारची माहिती साठवली जाते. म्हणजे तुमच्या ह्युमन बॉडीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुमच्या तुमचा कलर असू देत, तुमची उंची असू देत, शिवाय तुमच्या केसांचे स्ट्रेट असू देत, हेअर कर्ली हेअर्स असू देत, जी काही माहिती आहे, डोळ्याचे कलर असू देत, या सर्वबद्दलची तुमच्या शरीराची सर्व माहिती या डीएनए मध्ये स्टोअर केली जाते, म्हणजे साठवली जाते. त्यानंतर हा जो डीएनए आहे, या डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते. आता प्रथिन संश्लेषणाची क्रिया म्हणजे नेमकं काय बघा विद्यार्थ्यांनो, प्रथिन म्हणजेच काय, तर ही एक अमिनो आम्लांची साखळी असते. इट इज अ चेन ऑफ अमिनो ऍसिड. ठीक आहे, प्रथिन म्हणजेच काय, अमिनो आम्लांची साखळी. आणि संश्लेषण म्हणजेच काय, तर तयार करणे. आता याचा अर्थ आपण काय लावू शकतो, प्रथिन संश्लेषण म्हणजेच अमिनो आम्लांची साखळी तयार करणे होय. डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते म्हणजे नेमकं काय होतं, तर अमिनो आम्लांची साखळी तयार करणे, यालाच प्रथिन संश्लेषणाची क्रिया असे म्हणतात. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो डीएनए आहे, या डीएनएला मास्टर मॉलिक्युल असे सुद्धा म्हणतात. मास्टर मॉलिक्युल का म्हणतात, कारण या मॉलिक्युलमध्ये किंवा या रेणूमध्ये तुमच्या शरीराविषयीची सर्व माहिती यामध्ये स्टोअर केली जाते. त्यामुळे या डीएनएला मास्टर मॉलिक्युल असे म्हणतात. तर आपण या स्लाइड्समध्ये डीएनए बद्दलची सर्व माहिती जाणून घेतलेली आहे, त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्याचा फाउंडेड म्हणजे त्यांनी शोध कोणी लावला हे बघितलं, फुल फॉर्म काय आहे हे बघितलं. आता आपण पुढे जाऊयात. आपला पहिला पॉइंट आहे प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. विद्यार्थ्यांनो, डीएनए हा आरएनएच्या माध्यमातून प्रथिन संश्लेषणाची क्रिया करत असतो. म्हणजेच आपण मगाशी बघितलं डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडून येते, पण डीएनए स्वतः कोणतेही काम करत नाही, त्यासाठी तो आरएनएची मदत घेत असतो. म्हणूनच आपण दिलेला आहे डीएनए हा आरएनएच्या माध्यमातून प्रथिन संश्लेषणाची क्रिया करत असतो. प्रथिनांची निर्मिती डीएनएमुळे आरएनएच्या माध्यमातून होते, यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. आता आरएनएचा फुल फॉर्म काय आहे बघा, रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनएचा आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड,
आरएनए चा फुल फॉर्म आहे राइबोन्यूक्लिक ऍसिड. आता या ठिकाणी आरएनए च्या माध्यमातून किंवा डीएनए पासून आरएनए ची मदत घेऊन प्रथिन निर्मिती होते, या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, सेंट्रल डोग्मा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर प्रथिनांच्या निर्मितीसाठी डीएनए मुळे आरएनए च्या माध्यमातून जी होते या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. पुढे वळूयात. डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार एमआरएनए ची निर्मिती होते. ही होत असताना डीएनए च्या दोन धाग्यांपैकी एकाच धाग्याचा वापर होतो. डीएनए चे असे दोन धागे आहेत, आपण याला डबल स्टँडर्ड म्हणलेला आहे. तर जेव्हा एमआरएनए ची निर्मिती होत असते किंवा तो तयार करत असेल, त्यावेळेला हा एकच धागा वापरला जातो आणि याच्या जे वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्या क्रमानुसारच एमआरएनए तयार होत असतो. तयार होणारा एमआरएनए रेणूची आणि तो तयार करण्यासाठी जो डीएनएचा एक धागा वापरलेला आहे, या धाग्यांमध्ये हे जे काही असे न्यूक्लियोटाइड्स असतात, हे न्यूक्लियोटाइड्सचा जो क्रम आहे हा एकमेकांना पूरक असतो. म्हणजे जो तयार होणारा एमआरएनए आहे तो आणि डीएनएचा जो एक धागा एमआरएनए तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे तो, या दोघांच्या वरतीही जे न्यूक्लियोटाइड्स आहेत या दोघांचा क्रम हा एकमेकांना पूरक आहे किंवा तो एकमेकांना सिक्वेन्सिबल आहे. त्यामुळेच आता ही जी प्रोसेस डीएनए पासून आरएनए तयार करण्याची प्रोसेस आहे, या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात. म्हणजेच डीएनए पासून आरएनए तयार करण्याच्या प्रोसेसला प्रतिलेखन असे म्हणतात. या ठिकाणी न्यूक्लियोटाइड्सचे चार प्रकार आहेत, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. हे चार प्रकार जे न्यूक्लियोटाइड्सचे आहेत हे डीएनएमध्ये असतात. तर आरएनए तयार होतो तेव्हा या आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरला जातो. बघा, हा मी फरक सांगत आहे. डीएनए मध्ये हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात, तर आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरला जातो. पुन्हा एकदा मी आकृती आणि सोप्या भाषेतील फ्लोचार्टद्वारे तुम्हाला ही कन्सेप्ट समजावून सांगते, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा रट्टा मारण्याची गरज नाही. आकृती आणि फ्लोचार्ट बघितल्या बघितल्या तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. या ठिकाणी हा तुम्हाला डीएनए दिसत आहे, डीएनएचे डायग्राम आहे. तर इथेही एमआरएनए तयार होत आहे. एमआरएनए तयार करण्यासाठी डीएनएचा हा एकच धागा वापरलेला आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी हे एका धाग्यावरचे न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर हा एमआरएनए आहे आणि एमआरएनए वरती देखील हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. तर हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकांना दोघांना एकमेकांशी कसे आहेत, पूरक आहेत ते. म्हणजेच या डीएनए पासून हा एमआरएनए तयार झालेला आहे, शिवाय हे दोघांचे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना पूरक आहेत. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला प्रतिलेखन असे म्हणतात किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. फ्लोचार्टद्वारे बघा सांगते, डीएनए मध्ये प्रथिने ही जनुकांच्या स्वरूपात असतात. डीएनए पासून आरएनए तयार करणे म्हणजेच राइबोन्यूक्लिक ऍसिड तयार करणे. फॉर द पर्पज ऑफ प्रथिन संश्लेषण किंवा प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी आरएनए तयार करणे, आरएनएची मदत घेणे, ही प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. तर डीएनए पासून एमआरएनए तयार करणे ह्या पूर्ण प्रोसेसला प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात, ठीक आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील, तर आपण पुढे जाऊयात. आता बघूयात डीएनए आणि आरएनए मधील फरक काय आहे. हा जो डीएनए आहे याचा लॉन्ग फॉर्म मी तुम्हाला सांगितला, डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड. त्यानंतर आरएनएचा आहे राइबो न्यूक्लिक ऍसिड. या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहे, हे डीएनए आहे, हे आरएनए दाखवले आहे. डीएनए बघा डबल स्टँडर्ड आहे, दोन धागे वापरलेले आहेत. आरएनएचा एकच धागा आहे. डीएनएमध्ये हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात, त्यामध्ये ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. तर आरएनएमध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरलेला असतो, हा एक फरक झाला. त्यानंतर डीएनए हा जे आहे याचं वास्तव आहे किंवा हा कुठे आढळतो, तर हा पेशीच्या केंद्रकामध्ये आढळतो, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर हा आरएनए आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये, त्याचबरोबर पेशी द्रव्यामध्ये सुद्धा हा आरएनए आढळतो. तर हा झाला या दोघांच्या मधील फरक. कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये हा फरक सुद्धा विचारू शकतील. पुढचा पॉइंट आहे भाषांतरण. भाषांतरणालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असं म्हणतात. आता या ठिकाणी आपला एमआरएनए जो आहे म्हणजेच मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड, याचा फुल फॉर्म काय आहे, मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड, हा पेशीच्या केंद्रकामध्ये तयार झालेला आहे. आता तो पेशी द्रव्यात येत आहे,
तो पेशीच्या द्रव्यात येत असताना आपल्याबरोबर एक सांकेतिक मेसेज किंवा एक कोड घेऊन येतो. हा कोड कोणासाठी असतो? तर तो अमिनो ऍसिडसाठी असतो किंवा अमिनो आम्लासाठी हा एक कोड किंवा एक मेसेज घेऊन येत असतो. परंतु हा जो मेसेज आहे हा मेसेज एक फॉर्म मध्ये असतो. तो हा फॉर्म कसा आहे? तर तो मेसेज या तीन तीनचे जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्या तीन तीनच्या न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात आहे. त्यामुळेच आपण याला काय म्हणायचं? ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. तर या ही तो जो मेसेज आहे, सांकेतिक संदेश आलेला आहे, हा जो आहे mRNA वरती न्यूक्लियोटाइड्स आहेत, या न्यूक्लियोटाइड्स वरती हे जे तीन तीनचे संच केलेले आहेत या तीन तीनच्या संचाच्या स्वरूपात तो मेसेज येत असतो. त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. आता हा mRNA तयार झालेला आहे, ठीक आहे, हा mRNA तयार झालेला आहे, तर याच्यावरती असे हजारो कोडॉन असतात, म्हणजे तीन तीनचे संच असे भरपूर असतात, त्याच्यापुढे हजारो असे कोडॉन्स यांनीपासून तो बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करत असतो. या ठिकाणी पुन्हा एक नवीन शब्द आलेला आहे, tRNA. tRNA म्हणजे काय? तर ट्रान्सफर रायबो न्यूक्लिक ऍसिड. हा काय करतो? जो मेसेज आलेला आहे किंवा जो संदेश आलेला आहे याला प्रथिने पुरवण्याची जे काम आहे हे काम किंवा त्यासाठी जे अमिनो आम्ले लागतात हे पुरवण्याचे काम हा tRNA करत असतो. त्याकरिताच mRNA वरती जसाचा कोड आहे त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन हा tRNA वरती असतो. या प्रक्रियेला किंवा या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो, mRNA वरती काय आहे? मेसेज आहे एक प्रकारचा. तो मेसेज त्याला जो डिकोड करण्यासाठी लागणार आहे ते तो अँटीकोड आहे हा tRNA वरती आहे. हा अँटीकोड mRNA वरती जसा कोड आहे तसाच्या तसा अँटीकोड हा tRNA वरती आहे, तो त्याला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे एक प्रकारची प्रोसेस mRNA वरती काय झालं? तर तो मेसेज इनकोड झालेला आहे, तर या ठिकाणी तो डिकोड होत आहे, म्हणजेच एक प्रकारचं इन्क्रिप्शन डिक्रिप्शन अशा प्रकारची ती प्रोसेस आहे. तर ही जी प्रोसेस आहे mRNA वरती जसा कोड असतो त्याला पूरक क्रम अँटीकोडॉन जो आहे हा tRNA वरती असतो. या प्रोसेसलाच भाषांतरण प्रोसेस किंवा भाषांतरण क्रिया असे म्हणतात. पुन्हा मी पुन्हा एकदा या आकृती आणि फ्लोचार्टद्वारे समजावून सांगते. हा आपला सेल आहे किंवा पेशी आहे. या पेशीच्या केंद्रकामध्ये mRNA तयार झाला होता. तो पेशी द्रव्यात येत असताना एक मेसेज घेऊन येत आहे. हा मेसेज जो आहे हा mRNA वरती तयार झालेला मेसेज आहे. हा मेसेज तीन तीनच्या स्वरूपात आहे किंवा तीन तीन न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात हा मेसेज आहे. त्यामुळे याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगते, कारण ट्रिपलेट कोडॉन हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर हा जो मेसेज आहे हा तीन तीनच्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या संचाच्या स्वरूपामध्ये हा मेसेज दिलेला आहे, त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असे म्हटले जातं. तर या मेसेजला अँटीकोडॉन, या कोडला एक अँटीकोड हवा. तर हा जो कोड आहे हा tRNA वरती आहे. त्यामुळे ही जी पूर्ण प्रोसेस आहे, कोड करणे अँटीकोड करणे, ही प्रोसेस आहे, ही भाषांतरण या क्रियेमध्ये घडते. त्यामुळे इथे पुन्हा फ्लोचार्टमध्ये दिलेला आहे DNA पासून mRNA तयार करणे, म्हणजेच मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड तयार करणे ही प्रोसेस होती, याला आपण प्रथिलेखन म्हटलेलं आहे. पुन्हा याच्यापासून प्रथिने निर्मिती करणे या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? भाषांतरण असं म्हटलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे तो आहे स्थानांतरण, त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलोकेशन असं म्हटलेलं आहे. आता आपला मेसेज mRNA वरती होता, त्याला अँटीकोड असा tRNA वरती दिलेला आहे. तर हा tRNA जो मेसेज किंवा अँटीकोड करून आलेला आहे हा अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने साखळी करण्यासाठी जे काम आहे हे rRNA करतो. पुन्हा एकदा नवीन शब्द आलेला आहे rRNA, ठीक आहे. तर आता हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. ही जी क्रिया आहे याला स्थानांतरण असे म्हणतात किंवा ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. बघा या ठिकाणी पुन्हा समजावून सांगते. mRNA वरती हे जे तीन तीनच्या संचाच्या स्वरूपामध्ये मेसेज आला होता, tRNA वरती तो अँटीकोड झालेला आहे. तर हे जे तीन तीनचे संच आता बांधून ठेवले आहेत हे पेप्टाइड बंधाने त्या साखळीने बांधून ठेवण्याचे काम कोण करतो? तर हा rRNA करत असतो. हा rRNA किंवा हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम या mRNA वरती, या ठिकाणी हा mRNA दाखवलेला आहे,
हे जे आहेत हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. तीन तीन च्या स्वरूपामध्ये एक मेसेज आहे, या तीन मध्ये एक मेसेज आहे, या तीन मध्ये आहे मेसेज, या तीन मध्ये आहे, या तीन मध्ये आहे. तर हे जे आहे हे असे एक 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 पुढे पुढे ट्रिपलेटच्या कोडॉनच्या अंतराने सरकत जाणे ही क्रिया आहे. या क्रियेला स्थानांतरण असे म्हणतात. तर रायबोझोम हा आता या ठिकाणी आहे, तर पुढे या ठिकाणी जाईल, या ठिकाणी जाईल, या ठिकाणी जाईल, असे तीन तीनच्या संचाने तो पुढे पुढे सरकत जाईल. ही जी क्रिया होणार या क्रियेला स्थानांतरण क्रिया असं म्हटलेलं आहे. बघा अगदी सोपा आहे. स्थानांतरण म्हणजे काय? तर रायबोझोम ज्या ठिकाणी टी आर एन ए आलेला आहे तो पेप्टाइन बंधाने काम बांधून ठेवण्याचे काम कोण करत आहे? तर आर आर एन ए करत आहे. तर हा आर आर एन ए रायबोझोमच्या मदतीने एमआरएनएच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे तीन तीनच्या संचाने पुढे सरकत जाणे ही जी प्रोसेस आहे यालाच स्थानांतरण असं म्हटलेलं आहे. आता हे आपले तीन पॉइंट्स कवर झालेले आहेत. प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय, स्थानांतरण म्हणजे काय. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे उत्परिवर्तन म्हणजे काय किंवा म्युटेशन म्हणजे काय. तर विद्यार्थ्यांनो या म्युटेशन किंवा उत्परिवर्तनाचा शोध युगोधोरिस या शास्त्रज्ञांनी 1901 साली लावलेला आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जनुकातील एखादी न्यूक्लियोटाइड्स अचानक आपली जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. उत्परिवर्तन म्हणजेच काय ह्या आकृतीद्वारे आपण समजून घेऊयात. हा झाला आपला न्यूक्लियोटाइड्सचा एक एक मूळ क्रम आहे असं बघूयात. तर या ठिकाणी हा दुसरा एक क्रम बदललेला दाखवलेला आहे. तीन तीनचे स्वरूप असतात, ठीक आहे, तीन तीनच्या मध्ये एखादा मेसेज असतो. तर आता या तिघांच्या मधला हा जो संच आहे किंवा हे जे रूप आहे हे एक चेंज झालेलं आहे. बघा या ठिकाणी असं हवं होतं ते या ठिकाणी असं झालेलं आहे आणि हे चेंज झालेलं आहे. म्हणजे एक छोटा त्यांना आपली जागा बदललेली आहे. या न्यूक्लियोटाइड्सने आपली जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो म्हणजे या ठिकाणी एक बदल घडलेला आहे. हा बदल म्हणजेच काय? तर उत्परिवर्तन होय. तर ही जी प्रोसेस आहे उत्परिवर्तनाची ही कधी कधी अगदी लक्षणीय असते, तर कधी कधी ती किरकोळ असते, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. याच्यामुळे काही जनुकीय विकृती सुद्धा निर्माण होतात. तर त्याचं उदाहरण आहे ते आहे सिकल सेल्स अॅनिमिया. हे ह्या जनुकीय विकृतीचे उदाहरण आहे जे की उत्परिवर्तनामुळे घडून येऊ शकतं. तर हे झालं उत्परिवर्तन म्हणजे काय. पुन्हा एकदा उत्परिवर्तन म्हणजेच काय, तर जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत हे अचानक एकदा आपली जागा बदलतात किंवा त्यांच्यामध्ये थोडाफार फरक होतो, या फरकामुळे जो बदल घडून येतो त्यालाच उत्परिवर्तन असे म्हणतात. तर त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो. उदाहरण आहे सिकल सेल्स अॅनिमिया. तुम्हाला परीक्षेमध्ये जर उत्परिवर्तनाबद्दल काही टीप लिहा असं वगैरे सांगितलं तर त्यामध्ये तुम्ही हे तीन पॉइंट्स लिहून अशा प्रकारची आकृती सुद्धा काढू शकता. तर आता आपण या जो काही पार्ट बघितला या पार्टची समरी थोडक्यात बघूयात. पहिला पॉइंट आपण बघितला होता की डीएनए बद्दल माहिती थोडक्यात आपण बघितली की तो नेमका कुठे असतो, त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, त्याच्याबद्दल माहिती कशी साठवली जाते, हे सर्व आपण डीएनए बद्दल बघितलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ती प्रथिन संश्लेषणाची क्रिया म्हणजेच काय आपण बघितलं. त्यामध्ये आता आपण तिन्ही पॉइंट्स कव्हर करूया या समरीमध्ये. प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय आणि स्थानांतरण म्हणजे काय, हे तिन्ही पॉइंट्स या समरीमध्ये कव्हर होतील. बघा याच्या थ्रू तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, डीएनए मध्ये माहिती स्टोअर केलेली असते आपल्या शरीराबद्दलची सर्व. तर या डीएनए पासून एमआरएनए, एमआरएनए म्हणजेच काय, तर मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड हा तयार करणे ही पूर्ण प्रोसेस आहे, याला प्रतिलेखन असं म्हणतात. पुन्हा या एमआरएनए वरती मेसेज आलेला आहे, हा मेसेज डिकोड करण्यासाठी या ठिकाणी टीआरएनए वापरला जातो, ठीक आहे. या टीआरएनए वरती काय असतो, तर अँटीकोडॉन असतो. ह्या अँटीकोडॉन थ्रू आपला तो मेसेज जो आहे हा डिकोड होतो. तर ही जी प्रोसेस होती याला भाषांतरण असे म्हणतात. पुढे आर आर एन ए ते काय काम केलेलं आहे, तर ही जी ते जे संच होते हे तीन तीनच्या रूपात त्याने बांधून ठेवले किंवा ती साखळी त्याने तीन तीनच्या बंधाने बांधून ठेवली आणि तीन तीनच्या संचाने तो पुढे पुढे रायबोझोमच्या मदतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकत जाणे ही प्रोसेस होती, ह्याला ट्रान्सलेशन किंवा स्थानांतरण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढे कोणती प्रक्रिया झालेली आहे, तर प्रोटीन म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडलेली आहे. हे सर्व आपण आजच्या या पार्टमध्ये बघितलेलं आहे. यामध्ये आपण हे दोन पॉइंट्स बघणार आहोत, उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांच्या मध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. बघा सजीवांच्या मध्ये अत्यंत सावकाश गतीने जो क्रमवाईज किंवा क्रमाक्रमाने जो बदल होत जातो
ह्या प्रोसेसला उत्क्रांती असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या बघूयात, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांच्या मध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याची ज्या क्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती क्रिया म्हणजे उत्क्रांती होय. ही जी व्याख्या दिलेली आहे ही पूर्ण डिटेल मध्ये दिलेली आहे. आता ही व्याख्या तुम्हाला अशी वाचल्यानंतर काहीच समजली नसेल तर आता या व्याख्येतला आपण प्रत्येक शब्दाची फोड करून बघूयात की नेमकं उत्क्रांती म्हणजेच काय. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणजेच काय, तर निसर्गामध्ये जे हवा पाणी वारा वादळ हे सर्व जे काही आहेत या गोष्टी या सगळ्याला प्रतिसाद देता देता जे सजीव जिवंत आहेत किंवा आपण जे जीव जिवंत आहेत असे म्हणूयात या सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या सजीवांचे जे काही वर्ग आहेत पक्षी वनस्पती प्राणी आपण जे काही मानव आहोत असे हे जे काही सजीवांचे विविध वर्ग होत गेलेले आहेत गट आहेत अशा एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांच्या मध्ये म्हणजे प्रत्येक सजीवाला वेगवेगळी अशी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत त्यांची जी काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत त्या प्रत्येक लक्षणांच्या मध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडणे. अनेक पिढ्या म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी अशा अनेक पिढ्यांच्या मध्ये जो वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे याच्यामध्ये थोडासा बदल बदल होत जाणे किंवा थोडाफार हळूहळू एक बदल होत जाणे ही जी बदल घडण्याची क्रिया आहे या क्रियेमुळे शेवटी काय होतं एक नवीन जाती निर्माण होते किंवा अखेर एक नव्या जीवजाती निर्माण होतात. नव्या जीवजाती म्हणजे काय, हळूहळू एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत अशा हळूहळू पिढ्यांच्या मध्ये एक एक बदल होत जातो आणि शेवटी एक नवीन गट तयार होतो किंवा नवीन जाती निर्माण होते अशी क्रिया म्हणजेच उत्क्रांती होय. तर बघा उत्क्रांती म्हणजे काय, आता या डेफिनेशन किंवा या व्याख्येवरून समजण्यात आलं असेल. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणजे निसर्गानुसार आपल्याला प्रतिसाद द्यायला हवा तर असा सजीवांचा एखादा गट किंवा एखादा वर्ग आणि त्यांची असणारी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे या लक्षणांच्या मध्ये त्यांच्या पिढ्यांच्या पासून पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत दुसऱ्यापासून तिसरीपर्यंत असे जे काही पिढ्या आहेत या अशा अनेक पिढ्यांच्या मध्ये हळूहळू एखादी बदल घडत जाणे आणि ही बदल घडल्यामुळे एक नवीन अखेर शेवटी एक नवीन जीवजात निर्माण होणे किंवा एक गट तयार होणे एक जात तयार होणे ही जी क्रिया आहे या क्रियेलाच उत्क्रांती असे म्हणतात. त्यानंतर आता ही जी उत्क्रांती होत गेलेली आहे आपली आता एक पेशी अनेक पेशी असे मोठे मोठे जटिल प्राणी होत गेले तर यामध्ये एक पेशी कशी तयार झाली हे या फ्लोचार्ट थ्रू आपण समजून घेऊयात. सुरुवातीला अत्यंत म्हणजे पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचं जीव म्हणजे सजीव नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची जीवजाती नव्हती. त्यावेळेला काय झालं, अत्यंत सुरुवातीला साधी अशी मूलद्रव्ये निर्माण झाली. या मूलद्रव्यांच्या पासून पुढे सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे निर्माण झाली. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढची प्रोसेस काय, हळूहळू म्हणजे कालांतराने ही सर्व प्रोसेस आहे ही हळूहळू घडलेली आहे. त्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे, तर गुंतागुंतीची संयुगे निर्माण झाली ज्यामध्ये प्रथिने आणि केंद्रकांबले असतील अशी संयुगे तयार झाली. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये काय झालेले आहे, तर सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाची प्राचीन पेशी तयार झालेली आहे. म्हणजेच सुरुवातीला काय होतं, तर अगदी साधी अशी मूलद्रव्ये होती. त्यानंतर त्याच्यापासून साधी संयुगे झाली. त्यानंतर हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे ज्याच्यामध्ये प्रथिन आणि केंद्रकांबले असतील अशा प्रकारची संयुगे तयार झालीत. पुन्हा सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे मिक्स झाली किंवा त्यांच्या मिश्रणापासून एक प्रकारची प्राचीन पेशी तयार झाली. ओके ठीक आहे, तर आपल्याला प्राचीन पेशी कशा प्रकारे तयार झाली हे सांगता येईल यावरून. आता ही जी प्राचीन पेशी निर्माण झाली ही पेशी हळूहळू इतर जे काही आजूबाजूचे जे काही रसायने होती या रसायनांचे भक्षण करायला लागली आणि त्याच्यापासून ती आपला म्हणजे सर्वाइव करू लागली. तर ज्या नैसर्गिक निवडीनुसार ज्याला जे सहज होतं त्या पेशी पुढे जगल्या. तर नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार ज्या पेशी सर्वाइव्ह करू शकल्या नाहीत अशा पेशी मरण पावल्या. मग ज्या पेशी जिवंत राहिल्या त्यांच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली उत्क्रांती होत गेली आणि त्यांच्यापासून आज पृथ्वीवरती कोट्यावधी अशा प्रकारच्या प्रजाती निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये उदाहरण आपण काय देणार आहोत, तर प्राण्यांच्या मध्ये बघा सूक्ष्म असा एक पेशी अमिबा म्हणजे सुरुवातीला एक पेशी अमिबा असेल किंवा पॅरामिशियम असेल त्यांच्यापासून महाकाय असा देवमासा आणि मानव असा मोठ्या प्रकारचा विस्तार झालेला आहे किंवा उत्क्रांती झालेली आहे. त्यानंतर वनस्पतीमध्ये सुद्धा एक पेशीय क्लोरेला म्हणजे सुरुवातीला एक पेशीय क्लोरेला वनस्पती होती आणि त्याच्यापासून हळूहळू असे वडाचे झाड विस्तीर्ण असे वडाचे झाड
इतक्या प्रकारच्या जाती आपल्या या वनस्पतींच्या मध्ये सुद्धा आढळतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, थिअरी ऑफ इव्होल्युशन. हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार पहिला सजीव हा जो काय आहे किंवा त्याला आपण जीवद्रव्य म्हणूयात हा पृथ्वीवरती समुद्रांमध्ये निर्माण झाला. म्हणजेच कुठे पृथ्वीवरती समुद्रामध्ये याची निर्मिती झाली, काळाच्या ओघात हजारो वर्षांनंतर यापासून एक पेशीय सजीव निर्माण झाला. म्हणजे हळूहळू हजारो वर्ष लागली त्यासाठी एक पेशीय सजीव होण्यासाठी, तर यापासून एक पेशीय सजीव, त्याच्यानंतर हळूहळू अनेक पेशीय सजीव होत गेले किंवा गुंतागुंतीचे पेशी असणारे किंवा जटिल पेशी असणारे असे सजीव होत गेले. ओके, ठीक आहे. या सर्वांची निर्मिती हळूहळू होत गेलेली आहे. तर या सगळ्याला जी प्रोसेसला वेळ लागला तो आहे 300 कोटी वर्ष इतका वेळ त्याला लागलेला आहे. त्यानंतरचा पॉइंट मी इथे एक प्रश्नचिन्ह दिलेले आहे आणि विचारले आहे की संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे काय. तर संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे काय हे आता आपण बघूयात. बघा, सुरुवातीला एक पेशीय सजीव निर्माण झाला, एक पेशीय सजीवांच्या पासून अनेक पेशीय सजीव निर्माण झाले. ठीक आहे, अनेक पेशी किंवा आपण जटिल पेशी असे म्हणूया. पहिल्यांदा एक पेशी झाले, त्यानंतर हळूहळू अनेक पेशी किंवा जटिल पेशी झाले, त्यांची सुद्धा गुंतागुंतींच्या पेशी निर्माण या अशा प्रकारचे सजीव निर्माण झाले. आणि शेवट म्हणजे हळूहळू काय होत गेलं, तर हे जे सजीव आहेत या सजीवांची अशी सर्व व्यापी आणि सर्व अंगाने त्यांचा विकास होत गेला आणि त्यांची उत्क्रांती होत गेली. अशा प्रकारची उत्क्रांती ही अनेक प्रकारच्या सजीवांच्या मध्ये झाली. म्हणजे वेगवेगळ्या गटांचे प्राणी किंवा वेगवेगळ्या गटांचे वनस्पती या सगळ्यांच्या मध्ये सर्व व्यापी आणि सर्व अंगी असा एक प्रकारचा उत्क्रांती होत गेली किंवा विकास होत गेला. आणि अशाच उत्क्रांतीला संघटनात्मक उत्क्रांती असं म्हटलेलं आहे. संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे काय, जेव्हा ही उत्क्रांती होत गेली किंवा जेव्हा हा हळूहळू बदल घडत गेला तेव्हा असे अनेक वर्ग किंवा अनेक जाती अनेक प्रकारचे सजीव असतील या सजीवांच्या मध्ये सर्व व्यापी किंवा सर्वांगाने त्यांचा विकास होत गेला, त्यामुळे त्याला संघटनात्मक उत्क्रांती असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपला उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणजे काय आणि संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे काय हे पॉइंट सुद्धा लक्षात आले असतील. तर पुढचा आहे उत्क्रांतीचे पुरावे, त्यालाच एव्हिडेन्सेस ऑफ इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. त्यामधला पॉइंट पहिला, बाह्य रूपीय पुरावे. बाह्य रूपीय शब्दाचा अर्थ होता विद्यार्थ्यांनो, बाह्य रूपीय म्हणजेच बाहेरच्या बाजूने दिसण्यावरून जे आपण पुरावे गोळा केलेले आहेत त्याला बाह्य रूपीय असं म्हटलेले आहे. या ठिकाणी मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, बघा कुत्रा, शेळी आणि कोल्हा दाखवलेला आहे. तर या ठिकाणी याची नाकाची रचना बघा, याची बघा, शिवाय याची बघा, किंवा याची डोळ्याची रचना. त्यानंतर कानांची रचना याची, शिवाय अंगावरचे केस बघा यांच्या. हे जे सगळे आहे याचं जर आपण योग्य प्रकारे निरीक्षण केलं तर असं समजून येईल की यांच्यात थोडीफार समानता आहे. किंवा खाली आता या ठिकाणी वनस्पतींचं दिलेलं आहे, तर याचा हा पानाचा आकार, या वनस्पतीमधील या पानाचा आकार किंवा या ठिकाणी या पानाचा आकार किंवा याच्यामध्ये ह्या अशा शिरा असतात, या शिराविन्यास मधला पानांच्या मधला जे शिराविन्यास, त्यानंतर यांचे जे देठ असतात हे, या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला साधारण एक प्रकारची समानता दिसून येते. म्हणजेच सजीवांच्या मध्ये त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांच्यातील त्यांचा आकार आणि त्यांची बाह्य रचना यांच्यातील साम्य यावरून असे सिद्ध होते की त्यांचा उगम हा समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत. आता या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आपण बघूयात, या वाक्याचा अर्थ आपण बघूयात की ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत. म्हणजे प्राण्यांच्या मध्ये बघा, या ठिकाणी याला तोंड आहे, म्हणजे याला तोंड आहे, याला तोंड आहे, डोळे आहेत, नाक आहेत, अंगावरती केस आहेत. म्हणजे यांचा जो कोणी पूर्वज असेल त्याला सुद्धा डोळे असतील, कान असतील, नाक असतील. ओके, ठीक आहे, त्यांच्या सुद्धा अंगावरती केस असतील. म्हणजे असा एक पूर्वज होता, त्याच्यापासून हळूहळू पुढे अशी उत्क्रांती होत गेलेली आहे आणि मग हे नवीन वेगवेगळे गट निर्माण झालेले आहेत किंवा या जीवजाती वेगवेगळ्या निर्माण झालेले आहेत. परंतु यांचा पूर्वज जो कोण होता तो कोण होता, हा समानच होता. त्याला सुद्धा तोंड होतं, नाक होतं, कान होतं, अंगावरती केस होते. या सगळ्यावरून, म्हणजे या सगळ्यांचा आपण अभ्यास केला तर याच्यावरून असं सांगू शकतो की यांचा सुद्धा पूर्वज हा सेम होता किंवा यांचा उगम हा समान झालेला आहे.
तसेच वनस्पतींचं सुद्धा झालेला आहे. वनस्पतींच्या मध्ये सुद्धा पानांचा लक्ष पानांच्यावरती आपण लक्ष दिलं किंवा त्यांच्या शिरांच्यावरती आपण निरीक्षण केलं किंवा देठावरून निरीक्षण केलं तर असं समजून येईल की यांचा सुद्धा एक पूर्वज किंवा यांचा सुद्धा उगम हा समान आहे. तर हा झाला पहिला पॉइंट आपला काय आहे बाह्यरूपीय पुरावे म्हणजे बाहेरच्या बाजूने आपल्याला दिसण्यावरून जे आपण पुरावे गोळा केलेले आहेत त्याला बाह्यरूपीय पुरावे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यामधला दुसरा पुरावा आहे तो आहे शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजेच मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजेच काय बघा विद्यार्थ्यांनो शरीरशास्त्रीय म्हणजे शरीराच्या आतील बाजूची जी रचना आहे या रचनेनुसार जे काही पुरावे आपल्याला मिळवलेले आहेत किंवा जे आपण पुरावे मिळवणार आहोत त्यांचा अभ्यास करणार आहोत त्यालाच शरीरशास्त्रीय पुरावे असं म्हटलेलं आहे. आता जे पुरावे सजीवांच्या आतील रचना म्हणजेच अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दाखवतात यावरून त्यांचे पूर्वज समान असावेत असा निर्देश करते. आता हे आपण या चित्रांच्या द्वारे समजून घेऊयात. या ठिकाणी हा माणसाचा हात आहे वेलमाशाचा पर आहे किंवा वटवाघळाचा पंख आहे. तर बाहेरच्या बाजूने बघा तुम्हाला यामध्ये कुठली समानता दिसून येते का तर कुठल्याही प्रकारची समानता यामध्ये तुम्हाला दिसून येत नाही. परंतु या चित्राचं इंटरनल स्ट्रक्चर मी इथं दिलेलं आहे. हे इंटरनल स्ट्रक्चर यामध्ये बघा ही त्यांची हाडांची आतली रचना दिलेली आहे. तर या ठिकाणी हे पहिला हाड आहे याला सुद्धा इथे आहे इथे याला सुद्धा आहे याला सुद्धा आहे. त्यानंतर हाडांची जोडणी किंवा जॉईंट्स आपण इथे याला जॉईंट्स आहे म्हणूयात इथे आहे इथे आहे शिवाय इथे सुद्धा जॉईंट्स आहे. त्यानंतर पुन्हा इथे हाड असा आहे इथे याला आहे इथे याला आहे परत इथे याला आहे परत इथे सेगमेंटेड इथं काही छोटी छोटी हाडं आहेत याला इथे आहेत हे सुद्धा आपण असं म्हणू शकतो. इथं सुद्धा काही सेगमेंटेड अशी छोटी छोटी हाडं आहेत किंवा त्यांची रचना ती आहे. म्हणजे या सगळ्या चित्रांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर असं आपल्याला काही दिसून येतं की यांचा सुद्धा पूर्वज हा समान असावा किंवा यांचा सुद्धा उगम एका समान पूर्वजापासून झालेला असावा. कारण यांची रचना ह्या हाडांच्या रचनेमध्ये बघा आपल्याला समानता दिसून येत आहे. बारकाईनं जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपल्याला यामध्ये थोडीफार समानता दिसून येत आहे. यावरूनच आपण काय सांगूयात की त्यांचे पूर्वज सुद्धा समान असावेत असे या शरीरशास्त्रीय पुराव्यांच्या द्वारे आपण निर्देश करू शकतो. त्यानंतर पुढचा तिसरा आहे तो आहे अवशेषांगे त्याला वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतात. पहिल्यांदा अवशेषांगे म्हणजे काय बघूयात तर सजीवांच्या मध्ये रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे असे म्हणतात. सजीवांमधील रास पावलेल्या म्हणजेच नाहीशा झालेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी निरुपयोगी म्हणजे ज्याचा आपल्या सजीवांना कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही अशा निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे असे म्हणतात. त्यानंतर त्याची उदाहरण इथे मी चित्राद्वारे दाखवते तुम्हाला की आपल्या तोंडाचा जबडा दिलेला आहे आणि या ठिकाणी शेवटी हे जे असतात याला काय म्हणतात अक्कल दाडा असं म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो हे जे अक्कल दाडा आहे त्याचा सध्या आपल्याला मानवी शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. पूर्वीच्या काळी कसं होतं जो माणूस होता किंवा मानव होता त्याला जे कच्ची अन्न खावं लागायचं किंवा कच्चे मांस खावं लागायचं त्यासाठी या अक्कल दाडांचा उपयोग त्या काळी त्याला होत होता. पण सध्या तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे सध्या आपल्याला या अक्कल दाडांचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. त्यामुळे त्याला एक अवशेषांगे किंवा निरुपयोगी इंद्रिय असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मानवी शरीरामध्ये हे जे इयर मसल्स किंवा कानाचे स्नायू असतात हे कानाचे स्नायू याचा सुद्धा आपल्या मानवी शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग आता नाही आहे. जर समजा हे असे कानाचे स्नायू आपल्याला नसले तर आपल्याला कानाने ऐकू येण्याचे थांबणार आहे का नाही. त्यामुळे जरी ते असले किंवा नसले याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. परंतु ह्याच कानाच्या स्नायूंचा उपयोग हा माकड किंवा मांजर यांच्यामध्ये कान हलवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की समजा एखाद्या सजीवाच्या मध्ये असणारे जे काही इंद्रिय आहेत हे जर त्या सजीवामध्ये निरुपयोगी असले तर ते इतर सजीवांच्या मध्ये उपयोगी ठरू शकतात किंवा इतर सजीवांच्या मध्ये ते उपयोगी असू शकतात. त्यानंतर इथे लहान आतडे मोठे आतडे आणि हे अपेंडिक्स किंवा त्याला आपण आंत्रपुच असं म्हणतो तर हे जे अपेंडिक्स आहे हे सुद्धा मानवी शरीरामध्ये एक प्रकारचा अवशेषांगच आहे. याचा मानवी शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. परंतु जे रवंथ करणारे प्राणी आहेत म्हणजेच म्हैस गाय असे जे काही गवत खाणारे प्राणी आहेत यांना ते गवत डायजेस्ट करण्यासाठी उपयोग या अपेंडिक्सचा उपयोग होतो. त्यामुळे हे त्यांच्या शरीरामध्ये उपयोगी आहे. परंतु मानवाच्या शरीरामध्ये हे एक निरुपयोगी किंवा आपण एक याला अवशेषांग म्हणूयात. त्यानंतर इथे या ठिकाणी आपल्याला माकड हाड दाखवलेले आहे. हे माकड हाड जे आहे हे मानवाच्या शरीरामध्ये एक प्रकारचा अवशेषांग आहे. परंतु माकडांच्या मध्ये जी काही शेपटी असते या शेपटी
चा आधार घेऊन ते झाडावरती लटकू शकतात किंवा झाडावरती चढू शकतात, परंतु हे माकडामध्ये उपयोगी आहे, परंतु हे मानवाच्या शरीरामध्ये एक प्रकारचं काय आहे, अवशेषांगच आहे किंवा निरुपयोगी इंद्रिय आहे असे म्हणूयात. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की ही जी अवशेषांगे आहेत ही काही म्हणजे सजीवांच्या मध्ये जरी उपयोगी असली तरी काही सजीवांच्या मध्ये ती निरुपयोगी सुद्धा असतात. तर मानवी शरीरामधली ही जी अवशेषांगे आहेत याची ही चार उदाहरणे मी तुम्हाला दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की अवशेषांगे म्हणजे काय, त्याबद्दल टिपा लिहा किंवा त्याची चार उदाहरणे लिहा किंवा माकड हाड म्हणजे काय असं विचारू शकतात, ते अवशेषांग आहे हे एक्सप्लेन करा. शिवाय अपेंडिक्स किंवा आंत्रपुंज याबद्दल काही एक्सप्लेन करा असं विचारू शकतात. हा प्रश्न यापूर्वीच्या सुद्धा परीक्षांमध्ये विचारलेला आहे, पुढे सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे हे तुम्ही नक्की व्यवस्थित लक्षात ठेवा, अवशेषांग म्हणजे काय आणि त्याबद्दलची ही जी चार उदाहरणं दिलेली आहेत हे तुम्ही लिहिलात तरी चालू शकतं एक्झाममध्ये. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे पुराजीव विषयक पुरावे, पॅलेंटिओलॉजिकल एव्हिडन्सेस. पुराजीव विषयक, पुराजीव म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर फार फार वर्षापूर्वीचे जे काही जीव होते त्यांच्याविषयीचे जे पुरावे गोळा करायचे आहेत किंवा त्यांच्याविषयी पुराव्यांचा जो अभ्यास करायचा आहे यालाच पुराजीव विषयक असं म्हटलेलं आहे. पुराजीव म्हणजे काय, तर फार फार वर्षापूर्वीचे पुरावे, त्यांच्याविषयी पुरावे गोळा करणे, त्यांचा अभ्यास करणे याला पुराजीव विषयक पुरावे असं म्हटलेले आहे. यामध्ये जीवाश्म विज्ञान म्हणजेच काय बघूयात, पृथ्वीवरील उत्क्रांतीचा व जीवाश्मांचा अभ्यास करणे म्हणजेच जीवाश्म विज्ञान होय. म्हणजे पृथ्वीवरची उत्क्रांती कशा प्रकारे हळूहळू होत गेली, त्यानंतर जीवाश्मांचा अभ्यास करणे, या दोन्ही गोष्टींचा अभ्यास किंवा विज्ञान म्हणजे जीवाश्म विज्ञान होय. आपण जीवाश्म जीवाश्म म्हणत आहोत तर या नक्की जीवाश्म शब्दाचा अर्थ काय किंवा त्याची व्याख्या काय हे बघूया. जीवाश्म म्हणजेच फार वर्षापूर्वी पूर, भूकंप किंवा ज्वालामुखी अशा ज्या काही नैसर्गिक आपत्ती आल्या, या आपत्तींच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सजीव गाडले गेले. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात त्यालाच जीवाश्म असे म्हणतात. म्हणजे फार वर्षापूर्वी जसे ज्वालामुखीचा उद्रेक झाला किंवा काही भूकंप आले यामध्ये त्या काळी जे सजीव होते हे सजीव त्या जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे जे काही ठसे आहेत, अवशेष आहेत, हे जसेच्या तसे जमिनीखाली सुरक्षित राहिलेले आहेत. पुढे ते जसे आपण उत्खनन करत जाऊ तसे ते आपल्याला मिळालेले आहेत. तर असे जे काही ठसे आणि अवशेष आहेत यालाच जीवाश्म असं म्हणतात. तर या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल की जीवाश्म म्हणजे काय. तर पूर, भूकंप जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या आपत्ती आल्यामुळे त्या कालावधीमध्ये जे काही सजीव होते हे सजीव जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे जे काही ठसे किंवा अवशेष आहेत हे तसेच्या तसे सुरक्षित राहिलेले आहेत, त्यांना जीवाश्म असं म्हणलेले आहेत. पुढे ते उत्खननाद्वारे आपल्याला सापडलेले आहेत आणि त्याचा आपण अभ्यास करतो, त्याला पुराजीव विषयक म्हणतात. तर या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे. यांचा अभ्यास हे उत्क्रांतीचा अभ्यास करण्यामध्ये एक इम्पॉर्टन्स आहे, याला महत्वाचा भाग आहे तो. त्यानंतर मी इथे एक वाक्य दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो, ते आहे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे पासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. तर या वाक्याचा अर्थ काय आहे हे मी पहिल्यांदा तुम्हाला ही स्लाइड समजावून सांगते आणि त्यानंतर सांगते. या ठिकाणी हे तुम्हाला असे थर थर दिसत आहेत, हे काय आहे तर ही भूस्तर रचना आहे. म्हणजेच आपली जी काही माती आहे या मातीचे थर आहेत आणि त्याचीच एक प्रकारची रचना आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा नूतन जीव महाकल्प. नूतन जीव महाकल्प म्हणजेच काय, तर सध्या नवीन नवीन जी काही जीव आहेत किंवा सजीव आहेत त्याला नूतन जीव असं म्हणलेलं आहे. मध्यजीव महाकल्प म्हणजेच काय, तर मधल्या पिढीमधले किंवा मिडल एज मधले असे म्हणूयात आपण मध्यजीव महाकल्प. तर पुराजीव महाकल्प म्हणजे काय, तर फार फार वर्षापूर्वीचे जे काही जीव होते किंवा आहे त्याला पुराजीव महाकल्प असं म्हटलेलं आहे. तर हे तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या, नूतन जीव म्हणजे काय, मध्यजीव म्हणजे काय, पुराजीव म्हणजे काय. त्यानंतर इकडे वळूयात, या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहेत हे आहेत अपृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय म्हणजे काय, तर ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी त्याला आपण अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. मग गोगलगाय, स्टार माशा यांना पाठीचा कणा नाही त्यामुळे त्याला आपण अपृष्ठवंशीय असं म्हणतो. हळूहळू त्यांच्यामध्ये बदल घडत गेला आणि पुढे सरीसर्प, उभयचर, मत्स्य या प्राण्यांच्या मध्ये त्यांचे म्हणजे वर्गीकरण झालेलं आहे. त्यानंतर पुढे सरीसर्प झालेले आहेत आणि नवीन नवीनच्या म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये नूतन जीव मध्ये काय आलेले आहेत, ते आहेत पक्षी आणि सस्तन प्राणी. म्हणजेच सुरुवातीला काय होते, तर अपृष्ठवंशीय प्राणी होते, त्यांच्यापासून हळूहळू असे बदल होत
गेलेले आहेत आणि पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे आता या ठिकाणी या वाक्याचा अर्थ क्लियर होतो. अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या पासून हळूहळू उत्क्रांती होत गेलेली आहे किंवा बदल होत गेलेला आहे असं आपण म्हणूया आणि मग पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. म्हणजेच बघा सुरुवातीला काय होते अपृष्ठवंशीय होते आणि हळूहळू आपल्याला पृष्ठवंशीय प्राणी किंवा पक्षी सस्तन प्राणी अशा प्रकारे त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत गेलेली दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा मी चित्रांच्या द्वारे तुम्हाला दाखवते की हे भूस्तर कशा प्रकारे घडलेले असतील. सुरुवातीला हे जे काही प्राणी होते हे किंवा आपण मासे म्हणूयात काही स्टार मासा आहे गोगलगाय आहे असे काहीतरी समजूयात या ठिकाणी हे आहेत अपृष्ठवंशीय. तर काही आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे ते जमिनीखाली काढले गेलेले आहेत या ठिकाणी दाखवलेले आहे बघा. त्यानंतर जमिनीवरती डायनासोर्स सारखे प्राणी आले. हे डायनासोर सारखे प्राणी सुद्धा ज्वालामुखीचा उद्रेक असू दे भूकंप असू दे अशा काही गोष्टींच्या मुळे किंवा या नैसर्गिक आपत्तीमुळे ते सुद्धा जमिनीखाली काढले गेलेले आहेत. त्यानंतरच्या कालावधीमध्ये घोड्यासारखा स्ट्रक्चर असणारे काही प्राणी अस्तित्वात आले. हे सुद्धा प्राणी काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ते जमिनीखाली काढले गेलेले आहेत. तर म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला अपृष्ठवंशीय त्यानंतर डायनासोर्स त्यानंतर म्हणजे घोड्यासारखे दिसणारे जे काही प्राणी होते हे असे जमिनीखाली काढले गेले आणि त्यापासून ही अशी एक भूस्तर रचना निर्माण झालेली आहे. तर ही भूस्तर रचना कशी निर्माण झाली हे मी या चित्रांच्या द्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला काय होते अपृष्ठवंशीय प्राणी आणि त्यांच्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झालेले आहेत. म्हणजेच जीवाश्म आपल्याला कशा प्रकारे घडत गेले किंवा जीवाश्म आपल्याला या भूस्तर म्हणजे जमिनीमध्ये हे जे काही स्तर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ते गाडले गेले आणि त्यापासून हे जे गाडले गेले आहे जसे जसे आपण उत्खनन करत जाऊ तसे तसे आपल्याला त्यांचे ठसे किंवा अवशेष मिळत गेले यालाच आपण जीवाश्म असं म्हटलेलं आहे. तर आता पुढचा हा जो मुद्दा आहे कार्बनी वयमापन म्हणजे काय. कार्बनी वयमापन म्हणजेच कार्बनचा वापर करून वनस्पती किंवा प्राणी यांचं वयमापन ठरवणे किंवा त्यांचं कालावधी ठरवणे यालाच ही जी प्रोसेस आहे यालाच कार्बनी वयमापन असं म्हणलेलं आहे. तर कार्बनी वयमापन याचा शोध हा विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये शोध लावलेला आहे या प्रोसेसचा किंवा या प्रक्रियेचा. यामध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे बघूयात. प्राणी आणि वनस्पती जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 रास ही प्रक्रिया सतत चालू राहते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती जे जिवंत असताना कार्बन शोषण करत असतात किंवा ग्रहण करत असतात हे जेव्हा ज्या क्षणी ते मृत पावतात त्या क्षणापासून त्यांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं आणि त्यांच्या शरीरामधला जो C14 म्हणजे कार्बनचे दोन प्रकार आहेत C14 आणि C12 त्यामधला C14 याचा रास होत जातो आणि ही प्रक्रिया हळूहळू म्हणजे सतत ती चालूच राहते. सी जो 12 आहे हा किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलत असते. आता हा जो C12 आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह नाही आहे किंवा त्याला आपण किरणोत्सारी म्हणतो किरणोत्सारी नाही आहे. त्यामुळे जेव्हा वनस्पती किंवा प्राणी मृत होतो तेव्हा त्यांच्यातला C14 आणि C12 या दोघांच्यातले जे काही प्रमाण आहे किंवा गुणोत्तर आहे हे स्थिर राहत नाही ते नेहमी बदलत राहते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 सक्रियता व C14 व C12 चे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. म्हणजे एखादी वनस्पती असू दे किंवा एखादी प्राणी असू दे ही मृत पावल्यानंतर त्यांच्यातला त्या वेळेला असणारा C14 सक्रियता म्हणजे त्या वेळेला असणारा C14 आणि C14 आणि C12 या दोघांचे गुणोत्तर काढून हे कालमापन केले जाते. म्हणजे हा प्राणी 100 वर्षापूर्वी मेलेला आहे किंवा हे झाड आहे हे 100 वर्षापूर्वीचे आहे किंवा 200 वर्षापूर्वीचे आहे हा जो कालावधी आपण ठरवतो हा कशावरून ठरवतो तर या कार्बनी वयमापन पद्धतीवरून ठरवतो. म्हणजेच तो मेल्यानंतर किंवा ही वनस्पती किंवा हे प्राणी मेल्यानंतर त्यांच्यातला C14 किती प्रेझेंट आहे हे बघितलं जातं. त्यानंतर C14 आणि C12 या दोघांच्यातलं गुणोत्तर काढलं जातं आणि त्यांच्यावरून ते कालमापन काढलं जातं. ही जी प्रोसेस आहे यालाच कार्बनी वयमापन प्रोसेस किंवा कार्बनी वयमापन असे म्हणतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो कार्बनी वयमापन म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित विचारू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व पॉइंट्स लिहू शकता. त्यानंतर या कार्बनी वयमापनाचा उपयोग काय आहे बघूया. पुरातन अवशेष शास्त्र आणि मानव वंशशास्त्र म्हणजेच पुरातन अवशेष जे काही जीवाश्म आपण म्हणूयात
त्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे बघा त्यांचे वयमापन काढण्यासाठी किंवा ते कधी मेलेले आहेत किंवा काय कोणते कोणते प्राणी कोणत्या वेळेला किंवा कोणत्या साली हे होते हे जे काही शास्त्र यासाठी एक वेगळे डिपार्टमेंट असतं. मानव वंशशास्त्र डिपार्टमेंट किंवा पुरातन अवशेषशास्त्र डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटसाठी या कार्बनी वयमापनाचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा पुरावा आहे तो आहे जोडणारे दुवे म्हणजेच कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात त्याला. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यांच्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. म्हणजे बघा हा एक गट आहे, हा एक गट आहे आणि हा एक प्राणी किंवा सजीव म्हणूयात आपण वनस्पती व प्राणी या दोन्हींपैकी काही सांगू शकतो. किंवा हा गट आणि हा गट याची लक्षणे वेगळी आहेत, याची सुद्धा लक्षणे वेगळी आहेत, परंतु हा जो सजीव आहे या सजीवाची लक्षणे याच्याशी सुद्धा मिळतात आणि याच्याशी सुद्धा मिळतात. त्यामुळे अशा सजीवांना आपण काय म्हणलेले आहे, जोडणारे दुवे. बघा पुन्हा एकदा सांगते, जोडणारे दुवे म्हणजेच काय, तर दोन भिन्न गट आहेत, हा एक गट आहे, हा एक गट आहे, याची लक्षणे वेगळी आहेत, याची लक्षणे वेगळी आहेत, परंतु हा जो सजीव आहे या सजीवामध्ये याची सुद्धा लक्षणे आहेत आणि याची सुद्धा लक्षणे आहेत. त्यामुळे या सजीवाला काय म्हणलेले आहे, तर जोडणारे दुवे म्हणलेले आहे. याचं उदाहरण काय आहे, तर पेरिपेटस. हा जो पेरिपेटस आहे हा अॅनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. आता हे अॅनेलिडा आणि संधिपात प्राणी म्हणजेच काय, तर प्राण्यांचे असे वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे वलयी प्राणी, संधिपात प्राणी, गोलकृमी, चपट्याकृमी असे जे काही प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे याच्यामध्ये हा पेरिपेटस हा जो आहे हा अॅनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. कारण पेरिपेटस मध्ये जे काही त्याचे अंग आहे हे खंडीभूत आहे, वलयी आहे, त्यानंतर त्याचे जे पातळ उपचर्म आहेत शिवाय हे अॅनेलिडा प्रमाणे आहे. शिवाय आणि संधिपात प्राण्यांच्या प्रमाणे काय आहे, तर त्याच्यामध्ये श्वासनलिका आहे, शिवाय त्याच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे. अॅनेलिडा प्रमाणे अॅनेलिडा जे काही प्राणी आहे या वर्गाप्रमाणे त्याच्यामध्ये पाशुपादासारखे आहे, तसेच वलयी असे खंडीभूत अंग आहे, त्याला पातळ उपचर्म आहे. हे दोघांची सुद्धा जी काही लक्षणे आहेत अॅनेलिडाचे आणि संधिपात प्राण्याचे या दोघांची लक्षणे या पेरिपेटिस मध्ये आहेत. त्यामुळे या पेरिपेटिसला जोडणारे दुवे असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी हे पेरिपेटिसचं चित्र दिलेलं आहे. हे झालं पेरिपेटिस, याला बघा असं याचं खंडीभूत अंग आहे, त्यानंतर याचे जे पातळ उपचर्म आहेत, त्यानंतर संधिपात प्राणी, संधिपात प्राण्यांच्या प्रमाणे याला खुली रक्ताभिसरण संस्था आहे किंवा याच्यामध्ये श्वासनलिका आहे. त्यामुळे ह्या दोघांचे ह्या पेरिपेटिस मध्ये या दोन्ही प्राण्यांचे जे काही वर्गीकरण आपण संधिपात आणि अॅनेलिडा मध्ये केलेलं आहे या दोघांची सुद्धा लक्षणे या पेरिपेटिस मध्ये दिसत आहे. त्यानंतर इतर सुद्धा काही उदाहरण आहेत, ते आहे डगबिल प्लॅटिपस आणि लंगफिश. तर हा डगबिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे याच्यामध्ये सुद्धा हा डगबिल प्लॅटिपस आहे हा सरीसर्प प्राण्यांच्या प्रमाणे अंडी घालतो. तर याच्यामध्ये सस्तन प्राण्यांच्या प्रमाणे दुग्ध ग्रंथी आणि अंगावरती ह्याचे जे काही केस आहेत हे सस्तन प्राण्यांच्या प्रमाणे आहेत. म्हणजे सरीसर्प आणि सस्तन या दोन्ही गटांना जोडणारा हा प्राणी आहे, जोडणारा दुवा आहे, हा याचं उदाहरण आहे डगबिल प्लॅटिपस. त्यानंतर लंगफिश, लंगफिश सुद्धा हा एक मासाचा प्रकार आहे, तरी सुद्धा हा जो काही श्वसन आहे हे श्वसन फुफ्फुसाद्वारे करत असतो. त्यामुळे आपण असे सांगू शकतो की हा एक उभयचर प्राणी आणि मासा या दोघांना जोडणारा एक दुवा आहे असं म्हणू शकतात. मग ही जी काही आपण उदाहरणं घेतली पेरिपॅटिस आहे किंवा डगबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे, हे या सगळ्या उदाहरणांच्या वरून आपण काय सांगू शकतो की सस्तन प्राणी हे सरीसर्प प्राण्यांच्या पासून तर उभयचर प्राणी हे मत्स्य प्राण्यांच्या पासून उत्क्रांत झालेले असावेत. सस्तन प्राणी म्हणजेच आता डगबिल प्लॅटिपस याचे काही लक्षणे ही सस्तन प्राण्याप्रमाणे आहेत. सरीसर्प प्रमाणे तो अंडी घालतो, तर त्याच्यामध्ये ज्या दुग्ध ग्रंथी आहे त्या कशा आहेत, त्या सस्तन प्राण्यांच्या प्रमाणे आहेत. त्यामुळे सस्तन प्राणी हा जो काही उत्क्रांत झालेला आहे हा सरीसर्प प्राण्यांच्या पासून उत्क्रांत झालेला आहे, तर उभयचर प्राणी जो आहे हा मत्स्य प्राण्यांच्या पासून उत्क्रांत झालेला आहे. हे आपण या सगळ्या उदाहरणांच्या वरून आपल्याला लक्षात येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो आहे किंवा पॉइंट आहे तो आहे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे म्हणजे एम्ब्रॉयोलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रॉय म्हणजेच काय, भ्रूण असतं, तर या भ्रूणांच्या विषयी अभ्यास करणे आणि त्याच्यापासून ज्या पुरावे आहेत त्या पुराव्यांचा अभ्यास करणे यालाच भ्रूण विज्ञान विषयक पुरावे असं म्हटलेलं आहे. पृष्ठवंशीय प्राण्यातील पूर्ण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की
प्रारंभिक अवस्थेत या गुणांच्यामध्ये खूपच साम्य असते तर विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी कमी होत जाते. पृष्ठवंशीय प्राणी, या ठिकाणी आपण अपृष्ठवंशीय प्राणी घेतलेले नाही तर हे सर्व जे आहेत हे पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे असे. या प्राण्यातील पूर्ण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास म्हणजे यांची ही जी काही वाढ ही पूर्ण वाढ, या ठिकाणी हा पहिला एक भ्रूण होता आणि या ठिकाणी त्याची पूर्ण वाढ झालेली आहे तर याचा तुलनात्मक टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास केला तर असं समजून येतं की प्रारंभिक अवस्थेत या गुणांच्या मध्ये खूपच साम्य आहे. म्हणजे बघा सुरुवातीची ही एक पहिली पायरी आहे जी सर्व जे भ्रूण दिसत आहेत या ठिकाणी कासवाचं हे भ्रूण आहे, कोंबडीचं भ्रूण आहे, डुक्कराचं भ्रूण आहे, तर हे जे काही प्राणी आहेत त्यांचे हे जे काही भ्रूण आहे या भ्रूणांच्या मध्ये तुम्हाला साम्यता दिसून येत आहे किंवा समानता दिसून येत आहे. परंतु जशी जशी त्यांची वाढ होत गेलेली आहे किंवा उत्क्रांती होत गेलेली आहे यांच्यामधला हा फरक आपल्याला वेगवेगळा दिसून येत आहे किंवा त्यांच्यामधले साम्य आपल्याला कमी झालेले दिसून येत आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. यावरून प्रारंभिक अवस्थेमधील साम्य या पूर्व प्राण्या या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देतो. तर या सगळ्यावरून आपण काय सांगू शकतो की त्या सगळ्या प्राण्यांचा हा जो काही भ्रूण आहेत हे भ्रूण जवळजवळ समान आहेत. त्यामुळे आपण सांगू शकतो की यांचा सुद्धा एक पूर्वज होता, हा पूर्वज समान होता, यांच्यापासूनच हे उत्क्रांत होत गेलेले आहेत आणि हे वेगवेगळे गट पुन्हा बनलेले आहेत. ओके ठीक आहे. पुन्हा एकदा मी सांगते भ्रूण विज्ञान विषयक पुरावे मध्ये जे काही भ्रूण होते सुरुवातीला यांच्यामध्ये समानता आपल्याला दिसून येत आहे परंतु त्यांचे जे काही विकास होत गेलेला आहे किंवा उत्क्रांती होत गेलेली आहे त्यानंतर हळूहळू त्यांची उत्क्रांती झाल्यानंतर त्यांच्यामधला फरक आपल्याला दिसून येतो. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही भ्रूण दिसून येत आहेत हे भ्रूण आपल्याला एकसारखे यांच्यामध्ये थोडीफार आपल्याला साम्यता दिसून येते. या साम्यतेवरून आपण असं सांगू शकतो की या प्राण्यांचा जो काही पूर्वज होता हा समान असावा असं आपण सांगू शकतो. पार्ट नंबर 3 आहे हा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लामार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती हे चार पॉइंट जे असणार आहेत हे पार्ट 3 मध्ये असणार आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. त्यामधला पहिला पॉइंट आहे तो आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. तर डार्विननी जो हा सिद्धांत मांडलेला आहे हा सिद्धांत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे प्राणी वनस्पती यांचे नमुने गोळा करून घेतले, त्यांच्यामधले जे काही फरक आहे या सगळ्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे, ते बुक आहे द ओरिजिन ऑफ स्पेसिस, हे बुक त्यांनी पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्यांनी सिद्धांत मांडला, या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं सक्षम तेच जगतील. ठीक आहे. काय सांगितलं त्यांनी? सक्षम तेच जगतील. सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. पुनरुत्पादन करणे म्हणजेच काय? तर आपल्यासारखा जीव निर्माण करणे. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात. जी अक्षरशः जीवगेणी असते या स्पर्धेमध्ये जो जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, सर्व जे जीव आहेत हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. त्यानंतर दुसरं त्यांनी काय सांगितलं, हे जे जीव जगलेले आहेत हे एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यानंतर ही स्पर्धा आहे, या स्पर्धेत जिंकण्यासाठी जो आवश्यक असा गुणधर्म दाखवेल तोच त्या स्पर्धेमध्ये तगुण राहतो. या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन काही मांडलं, नैसर्गिक निवड ही देखील महत्वाची ठरते कारण निसर्गामध्ये सुयोग्य जीवन जगतात बाकीचे मरतात. म्हणजेच निसर्ग निवड ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. या निसर्गाच्या या सर्व परिस्थितीमध्ये जो तगुण राहणारा आहे हाच जीव त्या ठिकाणी जगतो आणि बाकीचे जे आहे ते मरतात. जगलेले जीव हे पुनरुत्पादन करतात किंवा करू शकतात आपल्यासारखाच वेगळ्या वैशिष्ट्यांचा नवीन गट किंवा प्रजाती तयार करू शकतात. हा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. बघा विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. परीक्षेमध्ये हे विचारलं गेलेले आहे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगा. तर त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व लिहायचं आहे. बघा, सक्षम तेच जगतील, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, एकमेकाशी स्पर्धा करतात, या स्पर्धेमध्ये ज्याच्याकडे वेगळा असा गुणधर्म आहे तोच त्यामध्ये तगुण राहतो. शिवाय नैसर्गिक निवड सुद्धा महत्वाची आहे कारण निसर्गामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जो तगुण राहणारा आहे हाच जीव जगतो, बाकीचे आहेत ते मरतात. जगलेले जीव पुन्हा पुनरुत्पादन करतात आणि हळूहळू आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट एक वेगळा गट किंवा प्रजाती निर्माण करतात. तर हा झाला आपला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता पुढे मी एक छोटं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगते. द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, सक्षम तेच जगतील. यामध्ये बॉक्स 1, 2, 3, 4, तुम्हाला चार बॉक्स दिसत आहेत. ठीक आहे.
विद्यार्थ्यांनो या पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला सर्व लाल कलरचे किडे दिसत आहेत तर दुसऱ्या बॉक्स मध्ये एक हिरव्या कलरचा किडा सुद्धा दिसत आहे म्हणजे लाल कलरच्या किड्यांच्या मध्ये थोड्याफार प्रमाणात जेनेटिक फरक पडलेला आहे आणि त्याच्यापासून हा हिरव्या कलरचा किडा तयार झालेला आहे ठीक आहे तर आता हा झाला आपला बॉक्स 2 तर या लाल कलरचे किडे बॉक्स 3 मध्ये बघा लाल कलरचे सुद्धा आहेत आणि हिरव्या कलरचे सुद्धा किडे या बॉक्स 3 मध्ये आहेत म्हणजे या हिरव्या किड्यांपासून हळूहळू हिरवे किडे या ठिकाणी सुद्धा तयार झाले दिसत आहे परंतु या बॉक्स 3 च्या वरती हा जो कावळा दिसत आहे या कावळ्याचे भक्ष काय आहे तर हे छोटे छोटे लाल आणि हिरवे किडे असणार आहेत ठीक आहे जेव्हा तो वरून बघेल तेव्हा त्याला सर्वात पटकन दिसणारा रंग कोणता असणार आहे तर तो लाल रंग दिसणार आहे त्यामुळे लाल कलरचे जे काही किडे असणार आहेत तो पटपट उचलून खाऊन टाकणार आहे परंतु हिरव्या कलरचा किडा असा आहे की गवतामध्ये त्याचा कलर हिरवा रंग जो आहे हा कावळ्याच्या नजरेस पटकन दिसणार नसल्यामुळे तो तसाच राहणार आहे परंतु लाल कलर अगदी पटकन दिसत असल्यामुळे तो पटपट लाल कलरचे किडे खाऊन टाकणार आहे हे झालं आता बॉक्स 3 मध्ये बॉक्स 4 मध्ये काय दिसत आहे बघा लाल कलरचे सर्व किडे कावळ्याने खाऊन टाकलेले आहेत त्यामुळे उरलेले कोणते आहेत हे फक्त हिरव्या कलरचे किडे उरलेले आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढलेली दिसत आहे म्हणजे त्यांनी पुनरुत्पादन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगू शकतो मागे काय म्हटलं आपण जिंकण्यासाठी आवश्यक असा गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो या ठिकाणी जिंकण्यासाठी आवश्यक असा गुणधर्म या किड्याचा कोणता आहे तर तो हिरवा रंग आहे हिरवा रंग असल्यामुळे हिरवागार गवतामधून त्याचा तो रंग कावळ्याला पटकन दिसून आला नाही त्यामुळे लाल कलर जो होता त्या कलरचे किडे पटपट कावळ्याने खाऊन टाकले आणि हिरव्या कलरचा जो किडा होता तो त्यांची संख्या हळूहळू वाढत गेलेली आहे तर हे झालं एक त्याचं उदाहरण डार्विनने जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला त्यामध्ये काही त्रुटी सुद्धा होत्या त्या त्रुटी कोणत्या आहेत पहिली त्रुटी आहे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने या सिद्धांतामध्ये मांडलेले नाही त्यानंतर सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांचा सुद्धा उल्लेख डार्विनने दिलेला नाही तर या तीन त्रुटी आहेत तुम्ही त्रुटी सुद्धा जर प्रश्न विचारला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तर तो पूर्ण सिद्धांत लिहून या त्रुटी सुद्धा खाली लिहिल्या तरी चालतील ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉइंट तो आहे आपला लॅमार्कवाद लॅमार्कवाद हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे तर याचा शोध जीन ब्लास्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञांनी लावला त्यांनी काय सांगितलं बघा त्यांनी दोन सिद्धांत मांडले इंद्रियांचा वापर आणि न वापरांचा सिद्धांत आणि दुसरा आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणांचा सिद्धांत तर पहिला बघूयात उत्क्रांती होत असताना शरीराच्या सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात ठीक आहे उत्क्रांती होणार म्हणजे त्यांच्या हळूहळू शरीर रचनेत काहीतरी बदल होत जाणार व या बदलांच्या मागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व त्यांनी केलेला आळस हा कारणीभूत असतो म्हणजे जी उत्क्रांती होत आहे उत्क्रांतीमुळे त्यांच्या शरीरामध्ये थोडेफार बदल होतात तर हे बदल कशामुळे होतात तर त्या जीवाने केलेला आळस किंवा त्या जीवाने केलेला प्रयत्न हाच त्याला कारणीभूत असतो तर या सिद्धांत त्यांनी काय म्हणलेला आहे इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असं म्हणलेलं आहे तर याचं उदाहरण इथं मी देत आहे बघा या ठिकाणी हे तुम्हाला जिराफ दिसते ठीक आहे तर या जिराफचा जो जनक होता हा अशा प्रकारे काहीतरी होता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा झाडांची उंची कमी होती किंवा झुडपं होती छोटी छोटी त्यावेळेला तो आपले अन्न अशा ठीक आहे झाडाची पानं होती ती खात होता त्यानंतर हळूहळू पुढच्या कालावधीमध्ये काय होत गेलं तर झाडांची उंची वाढत गेली त्यामुळे तो आपली मान जी आहे ती उंच करत गेला आणि झाडावरची पाने खाऊ लागला त्यानंतरच्या कालावधीमध्ये काय झालं झाडांची उंची ही अधिकच वाढत गेली त्यामुळे जिराफ जे आहे हे आपली मान अधिकच ताणवू लागला आणि झाडावरची पाने खाऊ लागला त्यानंतर इथे आपल्याला लांब मानेचे जिराफ पूर्णपणे दिसत आहे हे काय झालेलं आहे आता झाड पूर्णपणे उंच झाड आहे आणि या उंच झाडाची जी पाने आहेत ही खाण्यासाठी त्याने आपली मान ताणवलेली आहे त्यामुळे त्याची मान कशी झालेली आहे लांब झालेली आहे ठीक आहे हे त्याचं एक उदाहरण आहे इंद्रियांचा वापर म्हणजे त्याची जी मान होती या मानेचा त्याने सतत वर झाडावरची पाने खाण्यासाठी सतत त्याने आपली मान ही उंच लांबवलेली आहे त्यामुळे त्याची मान काय झालेली आहे लांब झालेली आहे हे त्याचं एक उदाहरण झालं त्याने काय केलं आपल्या इंद्रियांचा वापर केला आता न वापरांचा सिद्धांत याच्यामध्ये कुठलं येऊ शकतं
तर इमु आणि शहामृग हे जे पक्षी आहेत हे पक्षी कसे आहेत त्यांचे त्यांनी उडल्या नसल्यामुळे त्यांचे जे पंख आहेत हे कसे झालेले आहेत कुमकुवत झालेले आहेत त्याचबरोबर पाण्यात पोहणारे बदक आणि हंस यांचे पाय जे आहेत हे पाय पाण्यात पोहण्यायोग्य झालेले आहेत ठीक आहे तर हा त्यांचा काहींचा इंद्रियांचा वापर केलेला आहे तर काहींनी इंद्रियांचा वापर न केलेला आहे त्यामुळे ही त्याची उदाहरणं आहेत आता पुढचं आहे ते आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणांचा सिद्धांत त्यालाच लॅमार्कवाद असं सुद्धा म्हणतात एका पिढीकडून मिळवलेली वैशिष्ट्ये दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात यालाच मिळवलेल्या बदलांचा संक्रमणांचा सिद्धांत असे म्हणतात तर याचा आपण नीट लक्ष देऊन बघूयात या ठिकाणी तुम्हाला हा बॉडी बिल्डर दिसत आहे ठीक आहे विद्यार्थ्यांनो तर याने आपली बॉडी कशी तयार केलेली आहे स्वतः कष्ट करून व्यायाम करून त्यांनी ती आपली बॉडी निर्माण केलेली आहे इथे तुम्हाला एक लोहार दिसत आहे लोहार हा सतत घणाचे घाव घालत असतो त्यामुळे त्याचे खांदे हे बळकट झालेले आहेत परंतु आता लॅमार्कने काय सांगितलेले आहे मिळवलेल्या बदलांचा जो संक्रमणाचा सिद्धांत आहे एका पिढीकडून मिळवलेली वैशिष्ट्ये दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात समजा हा जो बॉडी बिल्डर आहे याला जे होणारे मूल असणार आहे हे सुद्धा जन्माला येताना बॉडी घेऊनच जन्माला येणार आहे का नाही कारण या बॉडी बिल्डरनी स्वतःहून त्याने व्यायाम करून कष्ट घेऊन ही त्याची बॉडी निर्माण केलेली आहे त्यामुळे त्याचे जे मूल जन्माला येणार आहे हे बॉडी घेऊनच जन्माला येणार काय नाही त्यामुळे हा जो त्यांनी संक्रमणांचा मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत आहे हा चुकीचा ठरवलेला आहे त्यानंतर आता लोहाराचे खांदे हे घणाचे घाव घालून घालून त्याचे खांदे बळकट झालेले असतात परंतु याला जे मूल होणार आहे याचे त्याचे जे काही खांदे असणार आहेत ते जन्मजातच बळकट असणार आहेत का नाही त्यामुळे सुद्धा या सर्व उदाहरणावरून आपण काय सांगू शकतो की हा जो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे हा चुकीचा ठरलेला आहे ठीक आहे एका पिढीकडून मिळवलेली वैशिष्ट्य दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत नाहीत तर एका पिढीचे जे काही जेनेटिक कॅरेक्टर असतात जेनेटिक कॅरेक्टरच फक्त पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात जे मिळवलेली वैशिष्ट्य आहेत मिळवलेली वैशिष्ट्य म्हणजे त्याने स्वतः काहीतरी वेगळं असं मिळवलेलं आहे ही वैशिष्ट्य पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत नाहीत परंतु लॅमार्कने काय सांगितलं की एका पिढीपासून मिळवलेली वैशिष्ट्य दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात त्यामुळे त्यांचा हा सिद्धांत आहे हा चुकीचा मांडण्यात आलेला आहे ठीक आहे याच्यासाठी त्याच्यासाठी एक ऑगस्ट वीजमॅन शास्त्रज्ञ होते या ऑगस्ट वीजमॅन शास्त्रज्ञांनी एक याच्यावरती प्रयोग करून बघितला त्यांनी एक उंदीर घेतला या उंदराची शेपटी त्यांनी कट केली त्यानंतरच्या या दोघांच्या उंदरांच्या पासून पुन्हा एक जो उंदीर तयार झाला त्या उंदराची सुद्धा शेपटी त्यांनी कट केली पुन्हा या उंदीर घेतला या उंदरांच्या पासून जो उंदीर निर्माण झाला त्याची सुद्धा शेपटी कट केली असा हा जो उंदरांची शेपटी करण्याचा प्रयोग त्यांनी एकूण 21 वेळा हा प्रयोग केला परंतु 21 वेळेला सुद्धा जो उंदीर नवीन जन्माला आला तो शेपटी घेऊनच जन्माला आला यावरून त्यांनी काय सांगितलेलं की जो काय हा सिद्धांत मांडला होता मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत हा त्यांनी चुकीचा आहे हे या ऑगस्ट वीजमॅन या शास्त्रज्ञांनी सुद्धा प्रूव्ह करून सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे जाती उद्भव नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात जातीबद्दल किंवा जाती उद्भव कसं बघा एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्याची जनुकीय बदल कारणीभूत ठरतो ठीक आहे म्हणजेच काय स्पेशिएशन एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्यासाठी काही कॅरेक्टर एक्सचेंजिंग झाले तर नवीन जात निर्माण होते त्याचबरोबर भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल हे सुद्धा कारणीभूत असतात म्हणजेच आसपासचा आपला भौगोलिक वातावरण सुद्धा कारणीभूत असतो तसेच सजीवांच्या भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव घडतो तर हा आपला जाती उद्भव पॉइंट आहे यामध्ये बघा उदाहरण देत आहे हा एक प्रकारचा तुम्हाला पक्षी दिसत आहे आता हे जे तीन पक्षी आहेत यांच्या चोचीमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक झालेला आहे त्यामुळे यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झालेल्या आहेत यांच्या चोचीवरून या जाती निर्माण झालेल्या आहेत ठीक आहे तर हे झालं जाती उद्भव किंवा जाती बदल म्हणजेच काय आता पुढचं आहे ते आहे मानवी उत्क्रांती तर या मानवाची उत्क्रांती हळूहळू कशी होत गेली हे सांगितलेलं आहे सुरुवातीला 7 कोटी वर्षापूर्वी बघा विद्यार्थ्यांनो किती 7 कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारचा जो प्राणी होता लेम्यूर सारखे प्राणी याला आपण लेम्यूर म्हणलेलं आहे हे होते त्यानंतर हळूहळू या प्राण्याची काय झालेली आहे शेपटी ही नाहीशी झाली ती किती 4 कोटी वर्षापूर्वी या प्राण्याची शेपटी नाहीशी झाली त्याचबरोबर त्यांच्या हाताचा पंजा हळूहळू वर्क करू लागला किंवा हळूहळू हलू लागला त्यानंतर 2.5 कोटी वर्षापूर्वी तो हळूहळू ताट चालू लागला किंवा झाडावरून खाली गवताळ प्रदेशामध्ये उतरला आणि चालू लागला रामपिथेकस हा जो माणूस मानवी उत्क्रांती उघडली या मानवाची ती जवळजवळ 1 कोटी वर्षापूर्वी घडली बघा याच्यामध्ये ह्याच्या हाताचा पंजा व्यवस्थितपणे काम करताना दिसत आहे
त्याचबरोबर तो थोडाफार ताट चालताना दिसत आहे. त्यानंतर ऑस्ट्रोपिथेकस हा जवळजवळ 40 लाख वर्षापूर्वी छोटी छोटी जी काही दगडी हत्यारे होती ही दगडी हत्यारे तो वापरू लागला, आपले आप स्वतःचे अन्न स्वतः मिळवू लागला किंवा वनस्पतींची पाणी मांस असे काही काही पदार्थ तो खाऊ लागला. जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी कुशल मानव निर्माण झाला, त्याच्या मेंदूचा विकास होत गेला, तो अगदीच या ठिकाणी ताट चालताना दिसतोय, काही काही हत्यारांचा वापर करताना सुद्धा दिसत आहे. त्याचबरोबर त्यानंतर 15 लाख वर्षापूर्वी हा जो माणूस दिसत आहे हा ताट चालणारा माणूस आहे, याचा मेंदूचा विकास झालेला आहे, हा त्याचबरोबर हत्यारांचा वापर करत आहे. 1.5 लाख वर्षापूर्वी निएंड्रथल माणूस निर्माण झाला, हा बघा अवजार वापरत आहे. त्याचबरोबर क्रोमॅन मानव हा 50,000 वर्षापूर्वी निर्माण झाला आणि तो आता पूर्णपणे अगदी मानवासारखा दिसत आहे, ताट चालणारा आहे, हत्यारे वापरत आहे, अवजारे वापरत आहे, त्याचप्रमाणे शेती करत आहे, पशुपालन करत आहे. आज तागायत सध्याच्या युगामध्ये मानवाची उत्क्रांती इतक्या प्रमाणात झालेली आहे की सध्या माणूस जो आहे हा आधुनिक जगामध्ये वावरत आहे, तो कम्प्युटर मोबाईल फोन यांसारखे वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान शिकत आहे. अशा प्रकारे मानवाची उत्क्रांती होत गेलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी हे जे 4 पॉईंट्स घेतलेले आहेत यामध्ये तुम्हाला काही अडथळा आला असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.